ऑफिस मधून म्हणजे चॅनल मधून आलात का पेपरा मधून आलात? पेपरात ना कसं काय येणार? हो म्हणजे कुठल्या पेपरच्या ऑफिस मधून आलात? दोन्ही खर तर मी चॅनल मधून आलो आणि ही पेपरातून आली. अच्छा बरं, तुम्ही कुठल्या पेपर मधून आलात आणि तुम्ही कुठल्या न्यूज चॅनल मधून आलात सांगा. ठरत नाही काय? नाही ठरलंय ठरलंय. नाही फोटो पण नाही आहे. तरी मी तिला बोललो ते आपल्या चॅनलची पट्टी आपल्या माईक वर लावून घे पण ती ऐकतच नाहीये. का ते आमचं सर आमचं न्यूज चॅनल आणि आमचं न्यूज पेपर हे दोन्ही नवीन आहेत तर आम्हाला जास्त खर्च नकोय म्हणून आम्ही ठरवलं की कमीत कमी खर्चात हे सगळं आम्ही करणार आहोत. तर आमच्या न्यूज चॅनल आणि न्यूज पेपरला मुलाखत देणारी ही तुम्ही पहिली व्यक्ती आहात. काय म्हणता? हो आणि आमचे जे बॉस आहेत त्यांची खूप इच्छा आहे की तुम्ही मुलाखत सर्वात प्रथम द्यावी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय सर. मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हो बसा बसा बसा. बघा तुम्हाला जे बी काय विचारायचं ना ते पटापट विचारा आणि संपून टाका. काय झालं सर? तसे मला बरीच काम आहेत. हा एक आहे लगेच. मला सांगा तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाची सत्ता येईल? सत्ता कुणाची बी हो पण आपण सत्तेत असणार कारण अपक्ष म्हणून निवडून आलेलो आपण एकमेव उमेदवार आहे. आणि ज्याला कोणाला बहुमत पाहिजे तो आपल्याशी संपर्क साधणार का नाही? वा 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 सर, तुमच्या एवढ्या मोठ्या यशाच्या मागे तुमच्या घरच्यांचा किती वाटा आहे? घरच्यांचा वाटा म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीये. शब्द मी देतो ना तुम्हाला. काय नाही म्हणजे काही एक दोन शब्द काहीतरी बोला. मुलीबद्दल बोला, तुमच्या मुलीचं काय योगदान आहे तुमच्या या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये? मुलीचं योगदान नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. कशा आहात तुम्ही? कोण तुम्ही? ते पत्रकार आहेत. मुलाखत घ्यायला आलेले आहेत. मुलाखत? वा सर, आम्हाला हे बघून खूपच छान वाटतंय सर. छान कारण सर बाकीचे तर उमेदवार हॉटेलमध्ये एकटेच राहतात पण तुम्ही मात्र तुमच्या मिसेस बरोबर राहताय. वा, ह्याच्या मागे सुद्धा काही खेळी आहे का विशेष? नाही तुमची मिस्टेक होते, ह्या मिसेस नाही आहेत माझ्या. तुला काय बोललो मी? हे जे बोलताय ह्यांच्याबद्दल काहीतरी गडबड असेल. ह्या ना आमच्या पक्षाच्या कार्यवाहक आहेत. हा हा कार्यवाहक. हा ते पक्षानं माझ्यावर नजर ठेवायला त्यांना इथे आणून ठेवलेलं आहे. लिहून घे. ठेवलंय नजर. हा नजर ठेवायला ठेवलंय यांना. वा वा चांगली ठेवलीये नजर. चांगली ठेवली आहे ते. पण सर मोठ्या पक्षांचं हे बरं आहे ना, म्हणजे मोठा पक्ष मोठ्या हॉटेल सगळे सेपरेट सेपरेट रूम. पण तुमचा पक्ष कदाचित छोटा आहे म्हणून असं एका छोट्या रूम मध्ये दोघांना ऍडजस्ट करून राहायला लागत. कसं आमच्या पक्षाचं बजेट छोटा आहे ना म्हणून हॉटेल छोट रूम छोटी आणि आम्हाला एकत्र राहावं लागतं. नाही पण ही गोष्ट चुकीची आहे बरं का, म्हणजे हा एक मोठा मुद्दा आहे. सर आपण या मुद्द्यावर तुमची मुलाखत घेऊया. हा लगेच घेऊया ना. मग बसा 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 तुम्ही घेऊया. थांबा थांबा. मुलाखत माझी घ्या,
हे आताच आंघोळ करून आले ना, अरे कपडे कोण बदलले, कसं वाटतंय ते ह्यानं कपडे बदलते, जा 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 आवरून घ्या, आवरून घ्या, घेऊ नका परत. तर सर, राज्यातली सध्या राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पक्षाला एखादी सत्ता मिळेल? कुणाचीही येऊ. लग्न तर मी तुझ्याशीच करणार, प्रेम केलंय ना हो ना. मग आयुष्यात प्रेम हे खूप महत्वाचं असतं, बाकी सगळं व्यर्थ असत. पण मला हे खूप कठीण वाटतंय ग, मला नाही जमणार, तुझे बाबा मला मारून टाकतील. हरीश, जर हे तू परत बोललास ना तर दादांच्या आधी मीच तुला मारून टाकेन आणि इथे या क्लब मध्ये गाडून टाकेन. तसंही या क्लब मध्ये कुणी येत नाही, पुरावाही सापडणार नाही. आणि तुला माहितीये ना, हा जो काही क्लब आहे ना तो माझ्या दादांचा आहे, त्यामुळे लक्षात ठेव. हा आणि ना, तू आता दादांशी जाऊन बोल, माहितीये ना तुला, फक्त 48 तास आहेत तुझ्या हातात, बोलशील ना? बोलायचं मी पण काही बोल. हे एक मस्त झालं आज. आपण ना त्या बाईचा व्हिडिओ ना मनालीच्या आईला दाखवूया, मग तर हरीशचं आणि मनालीचं लग्न फिक्स. पण मला नाही वाटत त्या लगेच तयार होतील म्हणून. का असं काय वाटतंय तुला? असं असतं, नवऱ्याचं लपडं हे एकदा पकडलं गेलं ना, त्याच्यानंतर ती बाई थैथ करणार ना, राडा करणार, मग नवऱ्याला फोन करणार, आणि हे सगळं एकदा शांत झालं ना की मग कदाचित ते हो म्हणतील. पण हा म्हणजे आज नाही तर उद्या लग्न होणारच ना. आणि तुला माहितीये, मला असं वाटतं ती मनाली आहे ना जरा गरम डोक्याची. वडिलांचा प्रताप माहित झाल्यावर कुणास जाऊ बॅगा बिगा घेऊन हरीश बरोबर निघून जायची. तुझं तोंडात साखर पोड गॉलवायचं ना त्याला. नाही का, चांगल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी. अरे चा. थँक्यू. घे ना हरीश. नाही नको. अरे घे, खायला नाही मिळणार चहा, आता घे. खायला आणू का काही? हो मला मला नकोय हरीशला. काय डिप्रेस असताना तो खूप खातो, आणि फुकट की पौष्टिक म्हटल्यानंतर तर काही विचारायलाच नको. अरे या पण आल्या आल्या. अरे मनाली, हे कोण? अगं आईयांना ओळखलं नाहीस का? ओळखलं नाही का आम्हाला तुम्ही? अरे यार. अच्छा अच्छा, तुझे मित्र नाही का? हा तू. अच्छा ह्याच्या नाही आम्ही, तेच ना ते. तुम्ही भेटलात का आमदार साहेबांना? हो भेटलो आम्ही त्यांना. आता तुम्हाला अशी एक बातमी देणार होत ना आम्ही ज्याचा तुम्हाला धक्का बसेल. अरे मी आधीच एवढे धक्के खातो, त्यात तू अजून धक्का देणार. हरीश, अरे तू तुला नाही त्यांना, तू जरा शांत राहा ना. कसला धक्का? भाऊचा धक्का, अरुण भाऊंचा धक्का. काय सांगायचं ते पटकन सांगा, उगीचच वेळ काढू नका. त्यांनी लग्नाला परवानगी दिली आहे का? ते तयार आहेत की नाही यापेक्षा तुम्ही लग्नाला 100% तयार होणार हे माहित आहे आम्हाला. कारण आता तुम्हाला जे दाखवणार आहोत ना आम्ही, ते बघून तुमच्या पायाखालची जमीन दुभंगून तुम्ही जाल. विजा काढायची थोडक्या डेंजर होणार आहे. डॉक्टरला बोलू का? डॉक्टर कशा? डॉक्टर हा जो धक्का देणार आहे त्यानंतर आईला काय झालं तर? काही होणार नाही मला. अलंकार, त्यांना मोबाईल दाखव. मोबाईल बघून कसा काय धक्का बसेल त्यांना? हाय हरीश, अरे तू प्लीज जरा शांत बस ना. एक मिनिट. हा तुमच्या प्रतापरावांचा अरुण. अरुण रावांचा प्रताप. बघा 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 बघा, तुमचे अरुणराव किती बाहेर खाली आहेत ते.
घाबरलं डेंजर घाबरलं त्या कुठे काय व्हिडिओ तो फोन मधला व्हिडिओ बघा ना तुम्ही कुठे व्हिडिओ एक मिनिट आता प्ले करायचं होतं उघड ना आपण रेकॉर्डच केलं नव्हतं वाटतं हे नाही आहे याच्यात व्हिडिओ काय कसं शिकले पण बघू नाही अरे बस तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही सांगाल आणि मी विश्वास ठेवेन माझ्या नवऱ्याची बदनामी करताय तुम्ही नाही खरंच आम्ही व्हिडिओ काढला होता म्हणजे आता नाही आहे त्याच्यात पण जे सांगतो ते खूप खरं खरं आहे हे शक्य नाहीये अहो खरंच आहे तुला कसं माहित आता हे एवढं म्हणतात म्हटल्यानंतर खरंच असणार ना ओ लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ह्या भामट्याशी माझ्या मुलीचं लग्न करायचंय म्हणून माझ्या नवऱ्यावर खोटे नाते आरोप करताय दत्तू दत्तू दत्तूला नका बोलू दत्तूला नका बोलू हरीश अरे तुला काय झालंय घाबरायला अगं दत्तू यांनी पाहिलेला सांडे मग अहो आम्ही काय केलंय तुमचं जे सांगतोय ते खरं आहे खोटं सांगून आम्हाला काय मिळणार काय मिळणार आहे का तुम्ही सांगा नाही नाही ना माझं लग्न काही होणार नाही बहुतेक होईल होईल काकू प्लीज काकू आम्हाला जरा वेळ द्या आम्ही पुरावा घेऊन येतो आता आणला होता ना पुरावा मग काय झालं आणला होता पुरावा पण आता त्याची जरा गडबड झाली ना पण आम्ही लवकरात लवकर पुरावा आणतो ना दुसरा हा पण तुम्ही एक शब्द द्या एकदा पुरावा आणून दाखवला की त्यानंतर ह्या दोघांच्या लग्नाची जबाबदारी तुमची ठीक आहे देते मी लग्न लावून थँक्यू काकू पण हा जर का तुम्हाला पुरावा सापडला नाही तर तुम्हाला तिघांना माझ्या घरात धुनी भांडी करावी लागणार आहे ठीक आहे मान्य मान्य आयुष्यभरासाठी ठीक आहे मान्य मान्य नाही आता तुझं काय मध्येच हे मी नाही भांडी वगैरे घासणार आहे आम्ही पुरावा आणून फक्त 48 तास आहे तुमच्याकडे 48 तासात पुरावा नाही मिळाला तर बघा सरकार स्थापन झालं की साहेब घरीच येणार आहेत राहायला बापरे अजून 48 तास अजून फक्त 48 तास अगं पक्षाने मनात आणलं ना तर 10 मिनिटात सत्ता स्थापन करेल आपल्याकडे वेळ कमी आहे एन्जॉय करायला कमी वेळेत जास्त काम करण्याचा अनुभव आहे हा तुम्हाला नाही म्हणजे उगाच लोक नाही निवडून देत कस बरं मला सांगा अजून तुम्हाला पक्षांची फोन का नाही आली नाही म्हणजे या दिवसात तुम्हाला जास्त भाव असतो ना फोन आला नाही म्हणजे आपण मेन माणूस आहे ना आपल्याला एकदम शेवटच्या घटकेला फोन येणार सत्ता पालट करण्यासाठी काय हो पण मग आपण इथे नाहक येऊन वेळ घालवला नाहक अगं तेवढंच आपल्याला एकत्र राहायला मिळालं ना आता मी जर असा रस्त्यावरनं फिरलो घरात दिसलो तर मार्केटमध्ये माझं वजन कमी नाही का होणार मग पण अपक्ष आमदार हॉटेलमध्ये आहे असं कळल्यानंतर मार्केटमध्ये माझं वजन वाढणार काय टीव्ही लावू बघायचाच आहे टीव्ही आता हो बघ कोणाचा आहे होम मिनिस्टर खरंच घरून आहे फोन आता टेन्शन येऊ नको मी फोन उचलणार नाही त्यांनी बायकोला सांगितलंय फोन पक्षाच्या ताब्यात आहे आणि पक्ष माझ्या हातात आहे मला जाम भीती वाटते असं वाटतंय कोणी कुठून येईल आणि माझं मानगुट धरून मला मला बाहेर फेकून देईल मला बाकी कुणाचं माहित नाही पण माझी खूप इच्छा होती तुम्हाला तिघांनाही मारण्याची काय झालं काय झालं तुम्हाला बघता येत नाही का रे मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे की नाही ते आणि काय रे अलंकार तुला कसं कळलं नाही की शूट होतय की नाही ते एक मिनिट
तुला जर का एवढं वाटत असेल ना, तू स्वतः जायचं आणि स्वतः बघायचं, मग कळेल व्हिडिओ शूट होतोय की नाही होते. अरे बरोबर सांगतो तिला. बापरे तू अलंकार, एक तर आधीच सगळी वाट लागली आहे आणि सत्य सिद्ध करायला आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. पण मी काय म्हणते, तुम्ही हे सगळं बोलताय ते खरं आहे का? नाही, गंमत करतो, टाइमपास करतो. अलंकार उगाच टोमणे मारत बसू नकोस तू. तुला माहितीये ना खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण ते वाचणारे मात्र आपणच असतो. आपल्याला आयुष्यात बरंच काही हवं असत, पण जे हवं असत तेच मिळत नाही. पण आपल्याला आपलं आयुष्य आपण स्वतःच घडवायचं असत. ऐक, आयुष्यात काहीतरी करायचं असेल ना, असं बोलू बच्चन देऊन नाही चालत. फक्त पाठ केलेली वाक्य बोलून दाखवली म्हणजे काय आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह नसता होत. एवढं कळतं ना तुला, मग तूच का नाही चेक केला व्हिडिओ? तू मलाच बोल. अरे तुझ्यासाठी मी हे सगळं करतोय हा, आणि त्याचा व्हिडिओ शूट करत होतो. तू काय साधा माणूस होता का, सामान्य रस्त्यावर फिरणारा? अरे आमदार होता, आमदार. मग काय झालं? मग अरे मारला असत त्याने मला, जीवन तर सोडलं नसतं. काही झालं नसतं अलंकार, मी होते ना तुझ्यासोबत. ठीक आहे, तू पण बोल मला. सगळे सगळे मिळून मला बोला म्हणजे मी मुद्दाम केलं असं वाटेल. मी म्हणाले तू मुद्दाम केलाय. आमच्यामुळे तुमच्यात वाद नकोय. एक काहीतरी करा रे, नाहीतर आयुष्यभर मला तुमच्याच घरी राहावं लागेल. हे नाही नाही नाही, काही ना अजिबात असलं काही बोलायचं नाहीये. मी भले एक वेळ जेलमध्ये जाईन, पण ना तुमचं दोघांचं लग्न लावूनच जाईन. चांगलं बोललो, दोघांचं लग्न लावेन म्हणजे लावेन मी. हा तुम्ही परत इथे आलात? हा, हे आमचे सिनियर पत्रकार, त्यांना घेऊनच आलो. ते मध्यंतरी तुमची मुलाखत घेतली ना, तर ती त्यांना जाम आवडली. ते बोलले हे सगळे टीव्हीवर दाखवू, तुमची खास स्टोरी टीव्हीवर दाखवू असं. स्टोरी? मी कुठली स्टोरीच बोललो नाही. आओ ही स्टोरी, तुम्ही अपक्षातले एकमेव आमदार, इथे हॉटेलच्या रूम मध्ये राहताय, तुमच्या पत्नी पासून लांब, घरापासून लांब, घरच्यांपासून लांब. ते जनतेची सेवा करण्यासाठी. हीच स्टोरी आमच्या सरांना आवडली, हो का नाही सर? खूप म्हणजे खूप खूप आवडलंय. एकदम एकदम आवडली बघा. खूप होत आहे सर, खूप. ते काय सिनियर आहेत ना, खूप. नमस्कार. हो राहू दे, आमच्या पाया कशाला पडताय? त्या तुमचा आशीर्वाद मिळाला तर आमच्या संसाराची गाडी पुढे नाही ना म्हणतो मी. हो आमचे आशीर्वाद आहेतच, म्हणजे तुमच्या चॅनलवर जरा आम्हाला दाखवा ना. हो इथे सत्ता स्थापन होत नाही, अपक्ष आमदारांनी लोकांची कामं कधी करायची? आता 15 दिवस होत झाले, सत्ता स्थापन नाही, लोक शिव्या घालायला लागलेत ना आम्हाला. त्यासाठी चालू शिव्या घालायला. नाही 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 हो साहेब, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायला. त्या बाई कुठे? कोण बाई? आओ त्या होत्या ना त्या मागच्या वेळेस, म्हणूनच तर आम्ही खास सरांना इथे घेऊन आलोय. असं काय करतात? आम्ही नाही का आता आलो होतो तेव्हा त्या बाई पण होत्या, आम्ही त्यांची मुलाखत पण घेणार होतो, पण त्या तशा अवस्थेत नव्हत्या म्हणून त्या गेल्या त्या गेल्या. त्या बाई? नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ओ कित्येक दिवस झाले मी बाई नाही बघितली स्वतःची. पण कसं आहे इथे सगळे पुरुषच आहेत हॉटेलमध्ये काम करणारे. हो आओ, पण तुम्ही मुलाखत घेणार आहात की अशा गप्पा मारणार आहात? आणि जर असंच बोलत बसणार असणार तर आताच निघा, चला चला निघा निघा. नाही नाही नाही, आम्ही मुलाखत घेऊ आणि मग जाऊ. हा ना, हा घेऊ. हे आमचे सर तुम्हाला प्रश्न विचारते. विचारा सर. मी काय झालं? काही नाही, तिच्यावर प्रेम करावे अशी कधी कोणी मिळालीच नाही. सर काय बोलला आता तुम्ही? काय नाही काय नाही, जिच्यावर प्रेम करावे अशी कधी कोणी मिळालीच नाही. पण जिच्यावर मनापासून प्रेम केले
तिला ते कळलेच नाही असे कधी झाले तुमच्यासोबत? नाही असं कधीच नाही झालं. नाही म्हणताय ते. अहो टॉवेल देता का?